प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. टिफिनसाठी आपण चणा डाळ कोबीची भाजी बनवत आहात आणि त्यासाठी काय साहित्य घेतलं आहे आपण बघूया. इथे मी लसूण घेतलेला आहे भरपूर. कोबीला थोडासा उग्रटपणा असो त्यामुळे लसूण जास्त घ्यायचं आहे. कढीपत्त्याची पानं घेतली आहेत थोडीशी. मिरची घेतलेली आहेत, ही मिरची तिखट नाही त्यामुळे मी जास्त घेतलेली आहे. मिरची आवडीनुसार घेऊ शकता. चण्याची डाळ मी स्वच्छ धुवून घेऊन 2 ते 3 तास भिजत घातलेली आहे. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक छोटासा कोबीचा गड्डा घेतलेला आहे. तसेच आपण इथे 2 कांदे आणि 2 टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत. आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण चणा डाळ आहे ही शिजवून घेणार आहोत. तर मी इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता पाणी आपलं उकळलेलं आहे. त्याच्यात आपण चणा डाळ घालून घेऊया आणि हिला मी शिजवून घेणार. चणा डाळ शिजते तोपर्यंत आपण ज्या भाज्या दाखवलेल्या आहेत त्या आपण कापून घेणार आहोत. प्रिपरेशन काय काय आपण करून घेतलं आता बघूया. कोबी आपण कापून घेतला, हे बघा बघू शकता तुम्ही, कोबी स्वच्छ धुतला आणि तो बारीक बारीक कापून घेतलेला आहे. चण्याची डाळ आपण शिजत ठेवली होती ती आपण शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण शिजलेली आहे ती चण्याची डाळ. त्यानंतर आपण लसूण ठेचून घेतलेला आहे, कढीपत्ता धुवून घेतलेला आहे, मिरच्या धुवून कापून घेतलेल्या आहेत, कांदा बारीक बारीक कापलेला आहे, कोथिंबीरसुद्धा धुवून कापून घेतलेली आहे, टोमॅटो धुवून कापून घेतलेले आहेत. तर हे आपलं प्रिपरेशन झालेलं आहे. आता आपण भाजीला सुरुवात करूया. कढई मी प्रीहीट करायला ठेवलेली आहे. तेल घालून घेतलेलं आहे मी 1.5 पळी आणि मीडियम फ्लेम आहे. सर्वात प्रथम आपण घालणार आहोत थोडीशी राई. राई चांगली तळतळली की थोडंसं जिरं घालूया. त्यानंतर घालूया लसूण. त्यानंतर घालूया कढीपत्ता. त्यानंतर घालूया मिरची आणि एका साईडला घालूया कांदा. मिक्स करून घेऊया. कांदा चांगला परतून घेतला की घालूया हळद. 1/2 चमचा मी हळद घातलेली आहे. मिक्स करून घेऊ. आता आपण गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे एकदम आणि आपण कोबी घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यावर डाळ घालून घेऊ. आपण डाळ पसरवायची आहे, ह्याच्यावर मिक्स करायची नाही आहे, फक्त पसरवून घ्यायची आहे. त्यानंतर घालूया टोमॅटो. टोमॅटोही पसरवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं नाही आहे. आणि ह्यावर आपण ठेवूया झाकण आणि भाजी शिजवून घेऊया. 4-5 मिनिटांनी मी हे झाकण काढून घेऊ. त्यानंतर आपण त्याच्यावर घालणार आहोत 1/2 चमचा गरम मसाला, कोथिंबीर, मिक्स करून घेऊया. भाजी आपली झालेली आहे, झटपट शिजते आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपण प्लेटमध्ये काढून घेऊया.
आता भाजी आपण काढून घेऊया प्लेटमध्ये। चणा डाळ कोबीची भाजी आपली तयार आहे। ओलं खोबरं जर आवडत असेल तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता। चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, फुलक्याबरोबर खाऊ शकता, टिफिनला नेऊ शकता। आवडलं तर लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तरी ह्या, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।